एक गायक म्हणून सुद्धा पुलंनी पहिल्या काळात सुरुवात केलेली होती आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना ते पेटी वाजवून गाण्याचे कार्यक्रम करत असत. म्हणजे तो त्यांचा पोटापाण्याचाच व्यवसाय होता आणि त्यांचा संच अतिशय मोजका असायचा. म्हणजे मधुकर गोळवलकर सारंगीला आणि वसंतराव देशपांडे तबल्याला असा त्यांचा संच होता. कवी अनिल, नाग देशपांडे, राजा बढे, कवी कुसुमाग्रज अशा अनेक कवींची गाणी ते आपल्या कार्यक्रमात म्हणायचे. 1941-42 असंच कॉलेजमध्ये असताना हा नव्या ढंगाचा भावगीत गायक म्हणून ते विशेष पॉप्युलर होते आणि त्यांच्या भावगीत गायनाला विद्यार्थिनींचीच गर्दी जास्त असायची म्हणून त्यांच्या मित्रांना मात्र हेवा वाटत असे. त्यामुळे पुलंनी गायक म्हणून ती जशी सुरुवात केलेली होती पण नंतरच्या काळात मात्र ते संगीत दिग्दर्शक झाले आणि त्याचं श्रेय त्यांनी गदिमा आणि राम गबाले यांना दिलेलं आहे. पण मग स्वतंत्रपणे त्यांनी बऱ्याच चित्रपटांना संगीत दिलं आणि त्यातली गाणीसुद्धा लोकप्रिय ठरली. त्यातलंच आपण आता पुढचं गाणं ऐकूया. देव पावला या चित्रपटातलं मधुरा दातार म्हणणारे कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम. कौसल्येचा